वाड्याची चर्चा झाली का काही तुम्हाला माहिती जी मिळालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आम्ही आता राज्यपाल महोदयांना भेटून आलो. जयंत पाटील साहेब होते, अशोक चव्हाण साहेब होते, बबन आपले थोरात साहेब होते आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची जी नेमणूक झालेली आहे ते पत्र अध्यक्ष आणि विधिमंडळाच्या सचिवांना देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ते आम्ही द्यायला आलेलो आहे. त्यामुळे इथे दुसरा कुठलाही विषय नाही आहे. तुम्ही फक्त माहिती पूर्ण घेऊन आपण जर माहिती दिली असती तर बरं झालं असतं. त्यामुळे फक्त विधिमंडळ पक्षाच्या गटनेतापदी जी नेमणूक झालेली आहे दोन्ही पक्षांची, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल, तिन्ही पक्षांची, ते अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आणि विधिमंडळ सचिव यांना ते पत्र माहितीचं देण्याची आवश्यकता असते. ते पत्र देण्यासाठी आम्ही इकडे आलेलो. यहाँ पर जो आपको जानकारी मिली है वो गलत है. पूरी जानकारी लेने के बाद आप मीडिया में खबर देने की आवश्यकता थी. यहाँ पर हम लोग राज्यपाल महोदय जी को मिलकर आए. जयंतराव पाटिल साहब थे, थोरात साहब थे, अशोक चव्हाण साहब थे और वहाँ से हम लोग यहाँ आए. जो शिवसेना विधिमंडल पक्ष नेता और राष्ट्रवादी कांग्रेस के विधिमंडल पक्ष नेता जो चुने गए हैं उनके बारे में विधानसभा अध्यक्ष और विधिमंडल सचिव इनको जो पत्र देना था, जो जानकारी देनी थी, इसके लिए हम लोग यहाँ आए थे और दूसरी कोई भी बात यहाँ पर इस जगह पर आने की नहीं थी. ओके शिंदे सर, अजीत दादा को मनाने की कोशिश कितनी आगे बढ़ चुकी है? देखिए इसके बारे में, ये जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का मामला है इसके बारे में आदरणीय शरद पवार साहब जो भी निर्णय लेंगे वो उनका अधिकार है. एक खबर आ रही है कि शिवसेना 2.5 साल का सीएम एनसीपी को देने को तैयार हो गई. ये मुझे कुछ भी खबर नहीं है. शिवसेना पार्टी का जो भी निर्णय लेना है वो पक्ष प्रमुख हमारे उद्धव ठाकरे साहब तय करते हैं. ये उन्हीं का अधिकार है. आप जो बता रहे हो इसके बारे में मुझे कोई भी जानकारी नहीं है. पांचों साल के लिए चाहते हैं मुख्यमंत्री ताबडतोबी ने सिद्ध झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आज आम्ही सुप्रीम कोर्टात देखील केलेली आहे.